AKD आणि GDI पूर्ण केलेलं आहे. मला शक्यतो पोर्ट्रेट पेंटिंग आणि लँडस्केप पेंटिंगमध्ये खूप आवड आहे. मी निसर्गरम्य वातावरणात म्हणजेच कोकणातलंच आहे. ॲक्च्युली बघायचं झालं तर जे निसर्ग हे मला खूप आवडतं. मी वेगवेगळ्या निसर्गाशी खेळत त्याच्या म्हणजे एक यथार्थ दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचप्रमाणे शेड अँड लाईट म्हणजे जे निसर्ग मी इथे आता पेंटिंग सादर केलेले आहेत त्यामध्ये ते प्रत्यक्ष दिसत आहे. ह्या चित्रामध्ये मी असं आपल्या डोळ्यांना खूप शांत आणि थंड वाटेल अशा पद्धतीचे कलर्स त्यामध्ये यूज केलेले आहे. तसेच पाण्याचं रिफ्लेक्शन, जो पाना फुलांचं जे विविधता त्यामध्ये मी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मला लोटस फ्लॉवर खूप आवडतो कारण मी प्रत्येक लँडस्केपमध्ये असं लोटसचं एक थीम यूज करून त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच या ठिकाणी एक पेंटिंग आहे हाऊस. गावाकडे असे एक मातीचे बनवलेले हाऊस असतात, ती आता राहिलेली नाहीत पण त्या पेंटिंगच्या उद्देशाने ते लोकांपर्यंत दिसतात. त्या पेंटिंगचं थीम आहे लाईट अँड शॅडो, तर तो दर्शवण्याचा मी खूप प्रयत्न केला त्या पेंटिंगमध्ये. मी इथे मिनी कॅनव्हस पेंटिंग्स केलेले आहेत. मिनी कॅनव्हस ह्यासाठी की लहानपणापासून मला छोट्याशा गोष्टींचं खूप अट्रॅक्शन होतं. मग मी विचार केला की आपण आर्टिस्ट आहोत तर छोटे पेंटिंग्स का बनवू नयेत, म्हणून मी छोटे पेंटिंग्स बनवायला सुरुवात केली. आणि ललित कला अकादमीने इथे ऑर्गनाईज केला प्रोग्राम, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्हाला खूप उत्साही वाटतो आहे. ह्या पेंटिंग्सच्या मागचा उद्देश हाच आहे की कोणत्याही व्यक्तीने एकमेकांना कुठलंही पुस्तक दिलं जातं, कधी कुठल्या वस्तू दिल्या जातात, पण कोणी पेंटिंग असा विचार करत नाही गिफ्ट देण्यासाठी. तर माझा असा विचार होता की एखाद्या व्यक्तीने जर पेंटिंग विकत घेतलं तर ते एकाने दुसऱ्याला गिफ्ट करता आलं पाहिजे. मोठ्या साईजचा एक तोटा असा असतो की ते घेता येऊ शकतं विकत, पण आपण कोणाला गिफ्ट देण्याचा विचार नाही करत जनरली. तर म्हणून हे छोटे पेंटिंग्स आणि स्पेशली डेस्क्स, टेबल्स जे लॅपटॉपवर अनेक वेळ काम करतात, त्यांचे डोळे दुखायला लागतात, अशा वेळेला त्यांना एक छोटंसं जर का माइंड डायव्हर्जन मिळालं आणि त्यांना जर का एक छान आणि सुंदर असे रंगांनी भरलेले असे कॅनव्हास दिसू शकले तर ते खूप छान वाटेल डोळ्यांना आणि शांतता देईल असं मला वाटतं. आम्ही जे डिझायनिंग बनवलं आहे हे सगळं कॅलिग्राफी आहे. या कॅलिग्राफीवर आम्ही साड्या डिझाईन केलेल्या आहेत. त्या साड्यांवरती लेटरिंग केलेलं आहे. ते लेटरिंगमध्ये वुमन्स ओरिएंटेड गोष्टी लिहिलेल्या आहेत, बहिणाबाईच्या कविता लिहिलेल्या आहेत, एक माऊली म्हणून हे लिहिलेलं आहे आणि काही स्ट्रोक्समधून आम्ही सगळं डिझायनिंग बनवलेलं आहे.